नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या युट्यूब चॅनेलवर महाराष्ट्रातील सर्व तमाम भावी अधिकाऱ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत नुकतीच मित्रांनो आपण आपल्या युट्यूब चॅनेलवर आता काही वेळापूर्वीच महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभागाची जाहिरात पाहिली होती आता आपण या ठिकाणी अजून एक नवीन जाहिरात पाहणार आहोत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग महिला व बाल विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांची जाहिरात मित्रांनो आपणास माहिती आहे की येत्या आठ दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे ज्या ज्या विभागाच्या जाहिराती या ठिकाणी प्रसिद्ध व्हावयाच्या बाकी आहेत त्या जास्तीत जास्त जाहिराती या येत्या आठ दिवसामध्ये प्रसिद्ध होणार आहेत मित्रांनो त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं साधारणत अडीच ते तीन महिने वेळ तुम्हाला अभ्यासासाठी या ठिकाणी मिळणार आहे आणि निश्चितरित्या या वर्षातच तुम्ही पोस्ट मिळवू शकता तर मित्रांनो या ठिकाणी महिला व बालविकास विभागाची जाहिरात पाहणार आहोत यापूर्वी आपण आय सी डी एस विभाग जो आहे याची जाहिरात पाहिली त्यानंतर आपण महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागाची जाहिरात पाहिली आणि आता महिला व बाल विकास विभागाची जाहिरात पाहणार आहोत मित्रांनो मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आशाल आणि अद्याप जर चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल त्वरित सबस्क्राईब करून ठेवा कारण महाराष्ट्रातील लेटेस्ट जाहिराती व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील एकमेव चॅनल ते म्हणजे प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर हे यूट्यूब चॅनल तर मित्रांनो पाहूया या ठिकाणी जाहिरात तर आजच्या लोकमत पेपरला आलेली ही बातमी आहे सविस्तर जाहिरात उपलब्ध नाही मित्रांनो चौदा तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे तर साधारणत तेरा तारखेला ही साईटवर जे अधिकृत वेबसाईट जी आहे त्यावर जाहिरात येईल तर जाहिरातीचा या ठिकाणी आढावा पाहूया यामध्ये सुद्धा स्टेनोग्राफरची पदे आहेत तर महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग महिला व बाल विकास आयुक्तालय महाराष्ट्राचे पुणे आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र जे पुणे यांच्या अधीनस्थ आस्थापनेवरील गट ब अ राजपत्रित गट क व गट ड या संवर्गातील एक संरक्षण अधिकारी गट ब अ राजपत्रित दोन पदे परिवीक्षा अधिकारी गट क बहात्तर पदे लघु लेखक उच्च श्रेणी गट क एक पद लघु लेखक निम्न श्रेणी गट क दोन पदे वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहायक गट क छप्पन्न पदे संरक्षण अधिकारी सहा पदे कनिष्ठ गट क सत्तावन्न पदे वरिष्ठ काळजीवाहक सात पदे गट ड चार पदे कनिष्ठ काळजीवाहक गट ड डत्तीस पदे स्वयंपाकी गट ड सहा पदे इत्यादी भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील निम्न नमूद सरळ सेवा कोट्यातील रिक्त असलेली पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून केवळ के ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत सदर सरल सेवा भरती प्रक्रियेशी संबंधित सविस्तर जाहिरात व ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतची माहिती सुविधा महिला व बालविकास आयुक्तालय महाराष्ट्राचे पुणे डब्ल्यू 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 डॉट डब्ल्यू सी डी सी ओ यम एम पी पुणे डॉट कॉम या संकेतस्थळावर दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीसपासून उपलब्ध होणाऱ्या लिंकवर उपलब्ध करून दिली आहे उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज सादर करावेत प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता केवळ उक्त संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरलेला अर्ज व ऑनलाईन पद्धतीने भरण्यात आलेले परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येतील इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येणार नाही भरती प्रक्रियेसंदर्भातील सर्व कार्यक्रम वेळापत्रक वेळापत्रकातील बदल इत्यादी डब्ल्यू सी डी सी ओ एम एम पुणे डॉट कॉम या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील उमेदवाराशी कोणताही स्वतंत्रपणे व्यवहार करण्यात येणार नसून सदर संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या सूचनांची देखील घे दखल घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावी ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची सुरुवात चौदा दहा दोन हजार चोवीसपासून असेल ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक तीन अकरा दोन हजार चोवीस रात्री तेवीस वाजून पंचावन्न वाजेपर्यंत असेल उक्त भरती प्रक्रिया परीक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे त्यामध्ये अंशतः बदल करणे पदाच्या एकूण किंवा संवर्गनिहाय संख्येमध्ये वाढ किंवा घट करण्याचे सामाजिक समांतर दिव्यांग व इतर आरक्षणामध्ये संवर्गनिहाय पदनिहाय बदल करण्याचे सरळ भरती प्रक्रियेच्या जाहिरातीमधील अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचे नव्याने अटी व शर्ती समाविष्ट करण्याचे अटी व शर्ती रद्द करण्याचे सर्व अधिकार आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र जे पुणे यांनी राखून ठेवले असून त्यांचा निर्णय अंतिम असेल तसेच भरती प्रक्रियेसंदर्भात वाद तक्रारीबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांना राहतील त्याबाबत कोणताही दावा सांगता येणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारची ही आजच्या प्रकार लोकमत पेपरला आलेली महत्त्वाची न्यूज आहे जाहिरात आहे या ठिकाणी महिला व बालविकास विभागाची ही जाहिरात आहे सविस्तर जाहिरात लवकरच मित्रांनो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर या ठिकाणी प्रसिद्ध करणार आहोत मित्रांनो मी पुनश एकदा सांगू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अद्याप जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल त्वरित सबस्क्राईब करून ठेवा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू